नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूसवरती आपलं स्वागत करतोय. आता माझ्या चेहऱ्यावर वाटतच असेल तुम्हाला, मी आंघोळ वगैरे केली आहे धरणात. आपण धरणात आलो होतो, तुम्हाला काही काही ठिकाणी असं व्हाईट व्हाईट स्पॉट म्हणून दिसतील बघा. ते कंटाळे वगैरे काही दिलेले आहेत मासे धरण्यासाठी, भरपूर लोक इथं येतात. अजून तर एवढं काही नाही, आता तर भरपूर पाणी आहे. आम्ही पण काहीतरी घेऊन आलो होतो, पण मग दाखवायला जरा मला वेगळं वाटलं. आणि दुसरं म्हणजे जरा जास्तच खतरनाक स्विमिंग चालली होती ना, त्याच्यामुळं मग म्हटलं नको न दाखवलेलंच बरं. आता तुम्ही मागच्या व्हिडिओपासून होप लावून बसले असतील, आधारणावर गेलाय नेमकं काय करतोय काय करतोय. जास्त काही स्पेशल झालं नाही, फक्त आम्ही थोडेफार मासे पकडण्याचा प्रयत्न केला, एवढंच काहीतरी विशेष झालं. मित्रांनो आज आपण धरणावरती गेलो होतो, तिकडे काही नाही जास्त विशेष काहीच झालं नाही, ते फक्त मासे वगैरे पकडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग काहीच नव्हतं. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. हे बघा, इथून तुम्ही सरळ वरती बघाल. हे बघा मित्रांनो, तुम्ही इथून सरळ वरती बघाल तर तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्ट खाली, यार ये कॅमेरा आपला जरा फॉल्टी आहे म्हणून जरा काही गोष्टी नाही भेटत आहेत. आता तुम्हाला मी थोडंसं करून दाखवून देतोय. इथं काहीतरी मध आहे. आता ही थ्री फेज लाईन आहे, आता हिच्यावरती मध कसं काय काढायचं आपण. आता त्याच गोष्टीचा मी विचार करतोय, कसं काय जमल. आता इथून तर नाही काढता येणार जेव्हापर्यंत लाईट जात नाही, आणि लाईट गेल्यानंतर पण आपल्याला डायरेक्ट डीपी बंद करावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला मध वगैरे काढता येईल. बघू, आता आज तर नाही काढता येणार, कधीतरी नंतर बघू. आता एकतर हे बघा, इथं लाईट वगैरे तुम्हाला दिसतच असेल. बघू आता कधीतरी करू प्लॅन. पण मग आता आज पुढचा दिवस आहे, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा आमचं मत काढायला जायचं प्लॅन बनतोय. बघू आता काढायला जायचं किंवा नाही, त्याच्यामुळे मग तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून नक्कीच सांगा. या व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला उद्या भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.